महाविकास आघाडी सरकारला मुळातच देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता खुपत आहे, त्यामुळेच त्यांनी अकस आणि कपटबुद्धीने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर फडणवीस यांच्यासोबत या महाराष्ट्रातील पीडित, उपेक्षित, गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत आणि तेच त्यांचे सुरक्षा कवच आहे. त्यांना या सुरक्षेची मुळातच गरज नाही. जे लोक घराभोवती सुरक्षा घेऊन घरात बसले आहेत त्यांची सुरक्षा काढण्याची खरी गरज, असा घणाघाती आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मागच्या सरकारमध्ये असताना नक्षलवाद्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले निर्णय आणि या निर्णयामुळं गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी देवेंद्र साहेबांची सुरक्षा वाढवलेली होती आणि आता विरोधी पक्षामध्ये आल्यानंतर सुद्धा पोलीस यंत्रणा आणि गुप्तचर विभागाचा तोच रिपोर्ट आहे की देवेंद्र साहेबांच्या बरोबर सुरक्षेचं कवच पाहिजे. परंतु आकसबुद्धीनं, कपटनीतीनं या सरकारनं त्यांच्याबरोबरच्या सुरक्षा रक्षक असतील किंवा त्यांची बुलेटप्रूफ गाडी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला. मुळात देवेंद्र साहेबांना सुरक्षेची गरज नाही, कारण त्यांचं काम या महाराष्ट्रातल्या शेतकरी असेल, कष्टकरी असेल, बाराबलुतेदार असतील, विद्यार्थी असतील, इथले कर्मचारी असतील, त्यांच्या हिताचं आहे. म्हणून त्यांचे प्रचंड आशीर्वाद देवेंद्र साहेबांच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाचंच कवच साहेबांच्या बरोबर आहे, त्यामुळे सुरक्षेची गरज नाही. आम्ही लाखो कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहोत. परंतु महाविकास आघाडी सरकारला त्यांची लोकप्रियता खुपते, त्यांचं काम खुपतंय, त्यांची जी लोकप्रियता वाढते त्यामुळे यांच्या पोटामध्ये दुखतंय. चक्रीवादळ कोकणातलं असेल, अतिवृष्टी असेल, विदर्भातला महापूर असेल किंवा कोरोनाचं भयानक संकट असेल, या काळामध्ये सरकार लोकांच्या मध्ये गेलं नाही, लोकांच्यापर्यंत गेलं नाही, त्यांना दिलासा ते देऊ शकलं नाही. परंतु देवेंद्र साहेबांनी लोकांच्यापर्यंत जाऊन त्यांना दिलासा दिला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या, त्या अडीअडचणी सरकारपर्यंत पोहोचवल्या, त्यामुळं लोकांची गर्दी आता मातोश्रीवरनं कमी होऊन ही भारतीय जनता पार्टी बरोबर गर्दी वाढायला लागलेली आहे. म्हणून या सरकारनं अकसबुद्धीनं हा निर्णय केलेला आहे. मुळात दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री घरच सोडत नाहीत, ते घरातच बसून आहेत आणि घरात बसून असताना तुम्हाला सुरक्षेची गरज काय आहे? तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांना सुरक्षेची गरज काय आहे? तुम्ही लोकांच्या मध्ये जात नाही, कसलंही संकट आलं तर तुम्ही घराच्या बाहेर पडत नाही, तुम्हीहून ती सुरक्षा मग नाकारायला पाहिजे. जर लोकांमध्ये जाणाऱ्या नेतृत्वाची तुम्ही सुरक्षा काढताय तर तुम्ही घरात बसून आहात आणि मुळात तुम्ही ज्या लोकांच्या सोबत गेलाय त्यांच्याकडून तुम्हाला धोका होता, ज्यांच्याकडून तुम्हाला धोका होता असं पोलिसांचं म्हणणं होतं. आता तुम्ही त्याच लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलाय, त्यांच्या पंक्तीत जाऊन जेवणं करतायत, त्यामुळे तुम्हाला कोणाचाही धोका असायचं कारण नाही आहे. देवेंद्र साहेबांची सुरक्षा जरी काढली तरी आम्ही राज्यातले लाखो कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहोत आणि राज्यातल्या कोटी जनतेचे आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहेत, तेच कवच म्हणून त्यांचं काम करेल. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.